संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, काय अडचण आहे? काय अडचण आहे? त्यांचं नाव गुरु, त्यांचं त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे. वादग्रस्त आहे पण आपण ती स्वीकारली आणि त्यावर चर्चाही झालेली आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी 2-3 महत्वाची विधाने केलेली आहेत, त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. आपण म्हटलं की या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा धार्मिक तणाव जो कोणी करेल त्याच्याविरुद्ध सरकार कारवाई करेल, आणि तो फक्त एकाच धर्माचा असेल तर त्या कारवाई करेल अशी अपेक्षा नाही आमच्याकडून. आपण जी घटना ज्याची आपण या थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, अमरावतीला जे काही घडलं, तिथं देखील त्या ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करायचा जाणून बुजून प्रयत्न चालला होता. आता आपण त्यावर कारवाई केलेली आहे थोडीशी पुढे, परंतु आपण दुसरं एक महत्वाचं वाक्य उच्चारलं की महिमामंडन कोणी करू नये. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलताना सांगितलं की आता आपण काय करताय जेव्हा त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडं? गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही, पुरावा आहे का? तुम्ही तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये PhD आहे असं सांगतोय, तो मनुष्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता असं सांगतोय, तो मनुष्य बहुजन समाजाच्या मुलांकडून चोरा गोळा करतोय, त्याचा तुम्ही हिशोब घेतलाय का? त्याची संस्था रजिस्टर्ड आहे का? त्याचे अहवाल दिले आहेत का? जमा खर्च दिलेला आहे का? आणि हे महिमामंडळ नाही का? अध्यक्ष महोदय, त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे, आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं, मी पुरावा मागू का? असा पुरावा मागताय तो का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. अध्यक्ष महोदय, हे मतांचं राजकारण चाललंय, बाकी काहीच नाही आहे. ही मतांची बेगमी आहे. हे जे चाललेलं आहे ना, हे मतांकरताच. अध्यक्ष महोदय, या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, आणि कोणी असो, कोणी माझा सख्खा भाऊ असेल तरी कारवाई करेल. सर, लक्षवेधी क्रमांक 5, 4